दिवाळीचा गोडधोड फराळ खाल्ल्यानंतर तुमचा माशांवर ताव मारण्याचा बेत असेल तर तुमचं बजेट वाढवा, कारण तुमच्या ताटातले मासे महागलेत। पाहुयात हा खास रिपोर्ट। गोडधोड फराळावरचा तिखट उतारा महागला। माशांवर ताव मारण्यासाठी बजेट वाढवा। माशांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढले। दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन कंटा आलाय म्हणून तुम्ही पापलेट, सुरमई, बोंबील, कोळंबीवर मनसोक्त ताव मारण्याचा बेत आखत असाल तर अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा, कारण माशांचे दर प्रति किलो 200 ते 300 रुपयांनी वाढलेत। ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया माशांचे सध्याचे दर आणि पूर्वीचे दर काय होते। पापलेट आधी 1100 रुपये प्रति किलो होतं तर आता 1400 रुपयेवर गेलाय। सुरमई 300 रुपयांवरून 500 रुपयांवर गेली आहे। कोळंबी 300 रुपयांवरून 400 रुपयांवर गेली आहे। रावस 300 रुपयांवरून 500 रुपयांवर गेलाय। बोंबील 100 रुपयांवरून 200 रुपयांवर गेलाय। तर हलवा 300 रुपयांवरून 450 रुपयांवर गेलाय। इंधन दरवाढ आणि हवामान बदल, चक्रीवादळामुळे माशांची घटलेली आवक, यामुळे माशांचे दर वाढले आहेत। गेल्या 8 वर्षात पहिल्यांदा माशांची आवक घटली आहे। हो, मासे खूप महाग झाले आहेत, त्यामुळे आता लोक चिकन मटणच खातात, म्हणजे अंडी वगैरेच प्रिफर करतात। आम्ही कोलंबी वगैरे घेतली आता, पण 200 रुपयाच्या खाली कुठलाच मासा नाही, 200-500 रुपयेच आहे सगळं। आपण मच्छी बघायला आलो तर जनरली असं असतं की मुलांना वगैरे मच्छी वगैरे आवडते, पण 500 रुपयाच्या खाली एकही मच्छी मिळत नाही आहे। काही घ्यायचं झालं तर सगळंच महागलेलं आहे। चिकन घ्यायचं तर जिकडे 1/2 किलो घ्यायचं तिकडे आता 1/4 किलो घ्यायला लागलं, किंवा एकदम कमीत कमी ह्याच्यात बघावं लागतं। सामान्य माणूस असल्यामुळे आपण तेवढं अफोर्ड नाही करत। मासे महागल्याचा परिणाम थेट हॉटेलच्या मेन्यू कार्डवरील माशांच्या डिशवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। पापलेटामध्ये 500 रुपयांनी वाढ झाली आहे, हलव्यामध्ये 300 रुपयांनी, रावसामध्ये 400 रुपयांनी, असा सुरमईमध्ये बोल 100-200 रुपयांनी वाढ झालेली आहे। गिरायक धक्क्यावर जातात, खुळाब्याला जातात, इथे मार्केटमध्ये कोणीही येत नाही। मच्छीमध्ये भाव लई वाढला, पेट्रोलसाठी भाव वाढला नाही, पेट्रोल महागाई झाले म्हणून भाव वाढला। गिरायक दिसतच ना बाजारात, गिरायक येतच। मासे मग ते कोणतेही असोत, सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी फ्राय असो की मग रस्सा, पाहता क्षणी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं। पण आता जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हाला बजेट वाढवावं लागणार आहे। रामनाथ दवणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।